भाई सर का दोनों नहीं नहीं हम हल देंगे पूरा लाउडली बोला सर सर थोड़ा तुम लोग कौन समझ रहे हो हां ठीक है ठीक है सर अच्छा या जिल्ह्याच्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीला माननीय पोलीस आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलीस अधीक्षिका डीन मॅडम त्याच्यानंतर माझे अपर जिल्हाधिकारी नीता पाटीलकर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन सगळी मंडळी उपस्थित होती याच्यामध्ये आजच्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करताना कोविडच्या संदर्भात 15 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये जी परिस्थिती त्याचा सगळा अभ्यास टास्क फोर्स समितीने केला त्याच्यामध्ये जसं औरंगाबादची परिस्थिती आहे त्याला धरूनच औरंगाबाद सारखे किंवा त्याला पॅरलल शहर आहे जसं नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे या ठिकाणीही कोविड वाढायचं पॅटर्न कसं आहे त्याचाही अभ्यास केला गेला तिथं असलेली उपचाराची पद्धती आपल्याकडे असलेली उपचाराची पद्धती आपल्याकडे हॉस्पिटल्स त्याच्यामधले बेड्स त्याच्यामधले ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर या सगळ्यांच्या संदर्भातली चर्चा झाली या समितीची मीटिंग घेण्यापूर्वी हेल्थ डिपार्टमेंटच्या सगळ्या तज्ज्ञ अधिकाऱ्याबरोबर तसेच इतर म्हणजे एक्साईजचे ऑफिसर फूड अँड ड्रगचे ऑफिसर या सगळ्यांबरोबर चर्चा केली ते चर्चा केली असता आमच्या असं लक्षात आलं की 15 फेब्रुवारीपासून कोविड पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आणि ही वाढ जवळजवळ आता आपले ॲक्टिव्ह पेशंट 3000 आलेले गेल्या दोन दिवसापासून याच्यामध्ये अराऊंड 450 वाढ होते 375 वाढ होत आहे आणि 2 दिवसापासून डेथमध्ये सुद्धा काही डेथ होतं हे सगळं जरी असलं तरी या संदर्भात अनेक समाज घटकांशी आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असोसिएशन आहे इतर यांच्याशी चर्चा केली हे सगळं केलं असता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचं मत असं आहे की आपण स्ट्रेट लॉकडाऊन करण्यापेक्षा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंटच्या संदर्भात रिस्ट्रिक्शन लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे याला आपण अंशतः लॉकडाऊन असं संबोधू शकता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या बाबी या काळामध्ये प्रतिबंधित असतील आणि याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे याची सुरुवात आपण 11/3 करणार 11 मार्चपासून करणार आहे 00 आवर्स 11 तारखेला 00 आवर्सपासून आपण याची सुरुवात करणार आहे आणि साधारणतः हा कालावधी 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे आता हे जरी करत असलो तरी याच्यामध्ये मिड टर्म केव्हाही जर पेशंटच्या संख्येमध्ये वाढ झाली अजून आणि प्रशासनाला वाटलं तर पूर्णतः लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील हे सगळं करत असताना डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स समितीने म्हणजे आमच्यापैकी सगळ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये काही गोष्टी प्रतिबंधित करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शहरात म्हणजे 11 तारखेला 00 आवर्सपासून 11 मार्चपासून कोणत्याही धार्मिक सभा राजकीय सभा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम रॅली मिरवणुका सगळ्या प्रकारची आंदोलनं मोर्चे धरणे याच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर शहरातले सर्व आठवडी बाजार बंद राहतील शहराच्या हद्दीतील सगळे तरण तलाव स्विमिंग पूल पूर्णतः बंद राहतील क्रीडा स्पर्धा पूर्णतः बंद राहतील खेळाडूंना प्रॅक्टिस करता येईल प्रॅक्टिस करताना कोविडचा प्रोटोकॉल त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जे काही मास्किंग हे वापरून ते प्रॅक्टिस करू शकतात त्याच्यानंतर औरंगाबाद शहरातले शाळा महाविद्यालय विद्यापीठ शिकवणी वर्ग प्रशिक्षण संस्था इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येतो परंतु ह्या सगळ्यांना ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून अध्यापन म्हणजे शिकवता येईल ठीक आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय राज्य विद्यापीठ शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा ज्या परीक्षा ऑलरेडी अनाऊन्स झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातले लोकांना हॉल तिकीट्स वगैरे गेलेले ज्याच्यामध्ये बॅक जायला स्कोप नाही हे मार्गदर्शक सूचनाचे पालन करून घेण्याच्या संदर्भातली कारवाई करता येईल हे झालं प्रतिबंधित बाबी याच्यानंतर एक बिगर डिसिजन आम्ही घेतलेला आहे तो म्हणजे औरंगाबाद शहरातले सभागृह मंगल कार्यालय लॉन या ठिकाणी होणारे लग्न समारंभ हे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण लग्न समारंभाच्या माध्यमातून गर्दी होते आणि आज जी चर्चा झाली त्याच्यामध्ये डीन मॅडमही होत्या एकाच कुटुंबातले अनेक व्यक्ती बाधित होण्याचे प्रकार वाढत चालले पूर्वी कसं व्हायचं एक बाधित व्हायचा आता कुटुंबाचे कुटुंब बाधित व्हायला लागले पूर्वी आपण म्हणायचं कोमॉर्बिड व्यक्ती बाधित होतो आता कोमॉर्बिड नाही तर कुटुंबातले छोटे मोठे आबालवृद्ध याच्यात बाधित व्हायला लागले म्हणून आपण मॅरेजच्या संदर्भातला हा निर्णय घेतलेला आहे परंतु या सगळ्यांना रजिस्टर्ड मॅरेजची सुविधा उपलब्ध राहील नोंदणी पद्धतीने विवाह करता येईल याच्या संदर्भातली सुविधा अधिक स्ट्रेंथन कशी करायची त्याच्यामध्ये अधिक म्हणजे त्याला सुलभता कशी आणायची याच्यावर प्रशासन
विचार करेल. त्याच्यानंतर हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्य दुकाने आणि इतर संस्था ह्या रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे सुरू राहतील. 9च्यानंतर आणि 9पर्यंतही ते एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटीने चालते. एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटी म्हणजे डायनिंगची सुविधा 9 वाजेपर्यंत असेल, बसून जेवायची सुविधा 50% कॅपॅसिटीवर. होम डिलिव्हरी मात्र 11 वाजेपर्यंत असतील ते करू शकतात. आता औरंगाबाद शहराच्या हद्दीतले विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असलेले वाचनालय, अध्ययन कक्ष एकूण क्षमतेच्या 50% म्हणजे लायब्ररी, स्टडी रूम या 50% क्षमतेने चालू होते. मी पुन्हा रिपीट करतो की 11:00 आवर्सपासून 12 वाजल्यापासून ही व्यवस्था सुरू होऊन 4 एप्रिलपर्यंत चालू आहे. याला आपण अंशतः लॉकडाऊन समजू शकता. आता याच्यामध्ये काय सुरू राहील, याच्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा और एक महत्त्वाचं, सीके साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला, स्थितीने त्याला सपोर्ट केला की शनिवारी आणि रविवारी हे पूर्णतः सगळंच बंद राहील. शनिवार रविवार हा फुल लॉकडाऊन सारखा दिवस असेल. दर शनिवार दर रविवार ठीक आहे. आता मात्र ते जे सुरू राहणार आहे ते शनिवार रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. ते कोणतं कोणतं? वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र मीडिया संदर्भातील सेवा, दुधाचा विक्री आणि पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, नंतर बांधकामे, उद्योग व कारखाने. बेसिकली आपलं इंडस्ट्रीयल शहर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी विचार करून लोकांच्या रोजीरोटीला सपोर्ट केला गेला पाहिजे म्हणून ते सुरू राहील. तर अव्याज सुरू राहील म्हणजे जसं त्यांचे शिफ्ट वाईज काम चालतं तसं राहील, कोविड प्रोटोकॉल पाळून. त्याच्यानंतर आणि आज एक अजून एक चर्चा केली आम्ही की ह्याच्या सगळ्या आस्थापनामधल्या सगळ्या लोकांची दर 15 दिवसांनी RT-PCR टेस्ट करतात बंधनकारक राहील. दुकानदाराला सुद्धा राहील, त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याला सुद्धा राहील, तसं प्रमाणपत्र त्यांनी त्याच्यासोबत ठेवायचं. आणि याचं मॉनिटरिंग त्या तेथे लोक करतील, म्हणजे दुकाने आणि आस्थापना किंवा फूड अँड ड्रग तेथे व्यक्ती करतील. त्याला संरक्षणाचा पाठ पोलीस यंत्रणेकडून आणि महापालिका आणि रेव्हेन्यू मशिनरीसुद्धा आमचं आवश्यक मनुष्यबळ वापरून याला स्ट्रेंथन करतील. त्याच्यानंतर किराणा दुकाने फक्त स्टँड आलून, म्हणजे ते मॉल बिल जे असतात ना त्याच्यामध्ये, म्हणजे सर बिग डी मार्ट वगैरे ज्याच्यामध्ये खूप डी मार्ट, ते सगळं बंद राहील ठीक आहे. चिकन, मटन, अंडी, मांस दुकाने हे सुरू राहतील. वाहन दुरुस्तीचे दुकानं, वर्कशॉप सुरू राहील. पशुखाद्याचे दुकाने सुरू राहतील. बँक, पोस्ट सेवा त्यांच्या नियमानुसार सेवा चालू राहतील. आता बंद कोणते राहणार आहे ते वाचून दाखवतो. वीकेंड सगळे सॅटरडे संडे दुकाने व बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्हरीसाठी ते खुलं राहील. त्याच्यानंतर सर्व खाजगी कार्यालय आणि सरकारी कार्यालयाला मात्र अत्यावश्यक सेवेसाठी ते सुरू राहील. अशा प्रकारे आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी पुन्हा रिपीट करतो की जिथं जिथं आस्थापना आहेत, खाजगी असतील किंवा इंडस्ट्रीज असतील, तर सगळ्यांनी RT-PCR टेस्टिंगच्याबद्दल ऑलरेडी आपण त्यांना कळवलेलं आहे. RT-PCR टेस्टिंग त्या आस्थापनेने करायचे, म्हणजे त्यात दुकानदार असेल, दुकानदार इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीने करायचे, तसं प्रमाणपत्र ठेवायचं. आणि माझी आपल्या माध्यमातून सगळ्याला विनंती, म्हणजे स्वतः रिक्षावाले असतील, रिक्षा त्याचा धंदा पण चालला पाहिजे, पण त्यांचे मास्किंग डिस्टन्स, प्रवाशाची मर्यादा हे सगळं पाळलं पाहिजे. बऱ्याचशा टपऱ्यामध्ये आणि बघूच्या टपऱ्यामध्ये बरेचसे लोक पुन्हा मास्क बसतात. अशा प्रकारे हा अंशतः लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी करण्याचा आमचा सगळ्यांचा विचार होता की लोकांना त्यांचे व्यवसाय पण करता आले पाहिजेत, कारण आपण पूर्णतः लॉकडाऊन जे केला सगळ्यांच्या रोजीरोटीच्या संदर्भात करतो. कारण आता डिसेंबरपासून आपण बऱ्यापैकी, नोव्हेंबरपासून पेशंट कमी झाले, डिसेंबरपासून बऱ्यापैकी लोकांनी त्यांच्या धंद्यामध्ये जम घेतला. आता पुन्हा जर ब्रेक लावला तर आपण प्रशासन म्हणून आम्ही अंशतः लॉकडाऊनच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी प्रतिबंधित केल्या त्याला धरून कोविडचं फाईट आउट करण्याचा प्रयत्न करू. सगळे पत्रकार म्हणून सगळ्या मीडियाची माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की याच्यामध्ये आपण आम्हाला सपोर्ट करा. अजून एक बिगर निर्णय आपण घेतला आहे रिगार्डिंग जाधववाडी मंडी, तिला आपण जाधववाडी मंडी जीच्या बाबतीत अनेक न्यूजपेपरनी बऱ्याच जणांनी आर्टिकल्स पण लिहिले, पब्लिशर झाले, तिच्या गर्दीवर मर्यादा नाही. तर बुधवारी रात्रीपासून पहिल्या 7 दिवसासाठी आपण तिला
प्रथमता बंद करते जर तिथं काही त्या लोकांनी त्यांचं काय प्रोटोकॉल सहते आले की बा आम्ही असं करू ह्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ तर त्याचा पुन्हा कमिटी विचार करू पण पहिल्या 7 दिवसासाठी बुधवारी रात्री 00 आवर्सपासून पुढे 7 दिवस जाधववाडी मंडी पूर्णतः बंद राहील 7 दिवस 7 डेज आणि याच्या संदर्भात सगळ्यांनी सपोर्ट करणं पालन करणं बंधनकारक राहील अन्यथा मग म्हणजे साथरोग अधिनियम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे किंवा भारतीय IPC 1860 यांच्या काय याच्या तरतुदीचं म्हणजे आम्हाला पालन म्हणजे हे कारवाई करायला आवडणार नाही पण स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल कारण जर आपण सर्वांनी हे जर पालन नाही केलं तर ही संख्या आता 2400 पुढे वाढत जाईल पूर्ण शहराचं वातावरण छोटी बेडची मर्यादा आहे आम्ही किती बेड वाढवले असले किती ऑक्सिजनची सुविधा वाढवली असली तरी ही सुविधा खूप पेशंट वाढल्याच्या नंतर कमी पडायला लागेल म्हणून माझी आपल्या सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना विनंती की तुम्ही जर हे सगळं केलं तर आम्ही तुम्हाला म्हणजे आपण सगळेजण मोठ्या लॉकडाऊनकडे जाणार नाही म्हणजे छोट्या लॉकडाऊनमध्येच आपलं काम भागेल म्हणजे याच्यामध्ये तुमचे व्यवसाय चालतील तुमची रोजीरोटी चालेल तुम्हाला काही काही प्रमाणात काही लोकांना त्याचा त्याची क्षती पोहोचेल परंतु ही क्षती एवढी मोठी नसेल की मोठ्या लॉकडाऊनमध्ये ते पूर्ण बंद होऊन सगळं मार्केट कोलॅप्स व्हायचा कार्यक्रम होईल तो आम्ही टाळण्याचा प्रयत्न केला या विषयावर खूप सखोल चर्चा झाली शहराची चर्चा झाली खेड्यांच्या संदर्भात नंतर दोन्ही पोलीस अधिकारी माननीय पोलीस आयुक्त साहेब SP मॅडम आणि हेल्थ डिपार्टमेंटचे सगळ्या माझे अडिशनल कलेक्टर या सगळ्यांची मतं जाणून घेऊन हा निर्णय डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचा अध्यक्ष म्हणून सगळ्याच्या संमतीने आम्ही घोषित करत आहोत आणि याच्या अंमलबजावणीमध्ये पोलीस यंत्रणेबरोबर आम्ही सगळे असणार आहे म्हणजे असं होणार नाही की ते फक्त पोलीस यंत्रणा करेल पोलीस यंत्रणेचं काम प्रोटेक्शन करणं सोबत राहणं म्हणजे खेड्यामध्ये SP मॅडमचा फोर्स आहे शहरामध्ये सीपी सरांचा फोर्स आहे सोबत आम्ही आमचे काही लोक इतर शासकीय डिपार्टमेंटचे लोक यांना घेऊन आपण सर्वजण म्हणजे COVID-19 प्रतिबंधाला जोरात प्रयत्न करू आणि नक्की आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ माझी अजून एक रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राहील की व्हॅक्सिनेशनच्या संदर्भातलं निश्चित असं बरंचसं धोरणही गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे आता त्यात पुढे पुढे गेलो आपण 60 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना देणार आहे नंतर 45 स्टेट एकोणसाठ कोमॉर्बिड लोकांना देणार आहे तर हे आणि हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या संदर्भात पुन्हा रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करणार आहे मी सगळ्यांना अपील करतो की व्हॅक्सिनेशनमध्ये सुद्धा एक ॲडिशनल शील्ड तुम्हाला मिळणार आहे एक ॲडिशनल कवच कुंडल तुम्हाला मिळणार आहे तर याचाही लाभ आपण आपल्या माध्यमातून लोकांना पुन्हा अपील करू कारण बरीचशी मंडळी त्याच्यापासून मागे होते इतर हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये व्हॅक्सिनेशनमध्ये मिरॅकल्स खूप चांगलं काम केलं आपल्याकडेही तसं काम हवं कारण जेणेकरून आपण हे सगळे प्रयत्न जरी केले तर ह्या प्रयत्नाला पुन्हा व्हॅक्सिनेशनची जर साथ लागली तर मला वाटतं ते अधिक चांगलं आहे थँक्यू सर टायमिंग रुरल आणि डिस्ट्रिक्टमध्ये काय रेस्ट्रिक्शनमध्ये बायफर्केशन केलं आहे सर रुरल आणि सिटी असं काहीच नाही आता हे सगळं सगळं आता जिल्हा प्रशासन म्हणून हा निर्णय की शहर खेडा असं नाही आपल्याला औरंगाबाद रोज दिवस कसं राहिले किती असतं बरं असं टायमिंग वगैरे राहिले का नाही अंशात म्हणजे लग्नाच्या तारखा आहे या दरम्यान त्यांनी काय करायचं कारण लग्न हे आधीच ठरलेलं असतं आता तुम्ही बघा सगळ्यात मेजर ज्या भांडणी झाल्या त्या लग्नामध्ये लग्नामध्ये गर्दी वाढून कमी पडलं सर त्याच्यामध्ये सर म्हणजे उद्या परवाला लग्न आहे त्यांचे याच्यामध्ये कसं आहे आपण त्याला रजिस्टर्ड मॅरेज करणार उपलब्ध करून दिलेलं आहे ऐकून बघ मला माहिती आहे हे फार पेनफुल डिसिजन आहे फार निर्णय घेत असताना की कुणाचं लग्न झालं कुणाच्या पत्रिका दिल्या गेल्यात इट्स अ बिगर डिसिजन पण हे सगळं करत असताना आम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक शहरांचा अभ्यास केला त्या शहरामध्ये सुद्धा काय झालं जिथं कोविडचे 800 पेशंट आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केला असता त्याला जर आपण काही काळ असं जर केलं तर मला वाटतं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोविडच्या लढ्याला आपल्याला ताकद मिळेल आणि जर आपण कारण लग्न जरी केलं तर त्याच्यात ते लग्न म्हणजे 50 जरी म्हणलं ते 50ची मर्यादा पाळली जात नाही येणारे लोक टप्प्याटप्प्याने येतात मागे पुढे येतात म्हणून हा निर्णय आपण घेतलेलं अंशताचं स्वरूप नेमकं काय आहे कसं राहणार आहे त्याचं स्वरूप औरंगाबाद शहरामध्ये आणि त्यात तुम्हाला नाही अंशताचं आपण स्वरूप तुम्हाला आयटम नेहाय सांगितलं आपण दिवसात असं काही अवधान लावणार आहे का पहिले आपण सूट दिली होती सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी असं काही राहणार आहे का म्हणजे काय तुम्हाला हे समजून सांगितलं की
हॉटेल्स कधीपर्यंत चालू होतील एक अंशत आहे ना, रात्री 9 हॉटेल डायनिंग सुविधेसाठी बंद होऊन जातील, 9 पुढे तुम्हाला फक्त ऑर्डर करून जेवण घरी मागवता येईल. आणि अंशताचं स्वरूप असं केलं आपण की शनिवार रविवारी आपण मोठ्या प्रमाणात आपण सुट्टीच्या दिवशी गॅदरिंग करतो, तर रविवारचे आपण शनिवार रविवारचे बरेच ऍक्टिव्हिटीज बंद करून टाकले, म्हणून त्याला आपण शनिवार रविवार हॉटेलमध्ये जाऊन खाता येणार नाही, फक्त ऑनलाईन ऑर्डर करता येईल. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देखील महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस यांनी अजिबात कुठलीही कारवाई केली नाही, तीच अवस्था महापालिकेमध्ये शहरामध्ये होती. 15 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये फक्त 100 आणि 150 लोकांवर कार्य होते, एकीकडे दुसऱ्या महापालिका मुंबई सारखी महापालिका 19,000 लोकांवर एका दिवसात कार्यवाही करत होती. आपण कारवाई करेल कमी पडतो, आता या काळात तरी कारवाई होणार की नाही? औरंगाबादमध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या मोठ्या ठोस कारवाई केल्या जातात, मोठे हॉटेल बंद करण्यापासून म्हणजे कुणाचंही हॉटेल असेल ठोस कारवाई केल्या जातो. म्हणून आम्ही काय केलं की अंशता लॉकडाऊनचा पर्याय याच्यामुळे निवडलाय की लोकांना हळूहळू लोकांच्या सहकार्याने ही गोष्ट मला पुढे न्यायची स्टेप बाय स्टेप. मी तुम्हाला कालही म्हणलं की अचानक एखादा निर्णय घेतला आपण आक्रम पटकन सगळं बंद करून टाका, हा निर्णय कुठलाही निर्णय हा सर पॉलिटिकल लोकांचा आक्षेप असतो का आम्हाला विश्वास घेत नाही म्हणून यावेळी तुम्ही बोललात का? खासदारांचा काल खासदार बोलले या संदर्भात हा जो निर्णय सर हा जो निर्णय आहे पॉलिटिकल लीडर्स काय बोलतात कुणी काय बोलतात याचं प्रतिबिंब तुमच्या वर्तमानपत्रातून नेहमी उठते, त्या सगळ्यांचा आम्ही आदर केला. तुम्ही लोक जे लिहित आहे लोकांच्या प्रतिक्रिया ज्या येतात सोशल मीडियातून ज्या प्रतिक्रिया येतात नागरिकांच्या भावनाचा आदर केला. पॉलिटिकल लीडर्स काय म्हणतात दुसरं कुठेतरी बोलतो प्रतिबिंब त्याच्यातून म्हणतोय, कधी फोनच्या माध्यमातून बोलतात, पेपरच्या माध्यमातून बोलतात, न्यूज ॲटमच्या माध्यमातून बोलतात, त्या सगळ्यांचा आदर केला. आता ही जी प्रक्रिया असते सगळ्यांशी कन्सल्टेशनसाठी एवढा मोठा वेळ नाही की आता माझे पेशंट वाढत चालले तर मला काहीतरी कारवाई लवकर करायची. मी जर समजा 8-10 दिवस चर्चा करीत बसलो ह्या गोष्टीची चर्चा त्या गोष्टीची चर्चा तर हे तसं नाही. म्हणून ह्या साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली वेगळा टास्क फोर्स निर्माण केलेला आहे, हा इंडिपेंडेंट टास्क फोर्स आहे, याचं डिस्कशन आता किती रुग्णसंख्या वाढेल तिथपर्यंत आपली क्षमता आहे सध्या किती बेड आहेत आता सध्या आपले आपल्याकडे टोटल सिटी का आपको बोल देता हूँ टोटल आपल्याकडे 3520 बेड अवेलेबल आहे त्याच्यापैकी प्राधिकरण देऊया ना टोटल बेड तुम्ही विचारत आहे आणि त्याच्यापैकी आज जे रिझर्व आपण प्रिपेअर केलेलं आहे ते 2214 बेड आपण डेडिकेट केलेले आहे कोविडसाठी आणि त्याच्यापैकी आज जे ऑक्युपाईड बेड आहे ते 1196 बेड ऑक्युपाईड होते आज मॉर्निंगमध्ये. तर आपल्याकडे 1000 पेशंटपैकी बेडची DCHCमध्ये आपल्याकडे आता सध्या कपॅसिटी आहे. सेम टाईम आपण 2 नवीन CCC उघडत आहे, जो CCC बेडमध्ये जे CCCमध्ये पण आपण बेडची संख्या वाढवत आहे, 2 नवीन CCC आपण उघडत आहे उद्यापासून आणि जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आणखी CCC उघडता येईल. नॉर्मली CCC मध्ये बेडची कमतरता नाही होणार आहे. होम आयसोलेशन संदर्भातला काही निर्णय झाला की नाही? मागच्या वेळेस होम आयसोलेशन केलं होतं आपण, यावेळेस मागे बंद केलं होम आयसोलेशन. आता मी सांगितल्याप्रमाणे 2214 बेड आणि रफली अर्धेच ऑक्युपाय झालेले अजून अर्धेशी मध्ये. होम आयसोलेशनच्या बाबतीत असं आपण तुम्ही SOP केली होती मॅडमच्या मदतीने घाटीच्या मदतीने SOP मध्ये अजून त्याच्यावर निश्चित विचार केला जाईल. परंतु होम आयसोलेशनमध्ये प्रॉब्लेम असा होतो की तो पेशंट जर असा एकटाच पडला आणि त्याला दवाखान्याचा बॅकअप नीट नाही मिळाला आणि त्याची ऑक्सिजन लेवल ड्रॉप वगैरे झाली तर मिसॲप होऊ शकतो. म्हणून सध्या आपण त्याचा विचार नक्की केला जाईल कारण आता जर पेशंटची संख्या वाढत चालली होम आयसोलेशन हा पर्याय चांगला आहे. परंतु हॉस्पिटलशी नीट टायअप करून हॉस्पिटलची नीट व्यवस्था करून आणि फिजिशियनच्या रेकमेंडेशननी जर फिजिशियननी रेकमेंड केलं की हा एवढा बाबा
सीरियस याच्यामध्ये काही बदल नाही, होम आयसोलेशनमध्ये जाऊ शकतो. याचा पर्याय आम्ही काही काळाने वापरणार आहे, आताच वापरणार नाही, कारण माझ्याकडे अजून 1000 बेड शिल्लक आहे, 1100 बेड जवळजवळ शिल्लक येतो आहे. सध्या तुम्ही ज्या पद्धतीनं अंशतः लॉकडाऊन घोषित केलेला आहे, या पद्धतीच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्गाचा रेट जो आहे तो किती टक्क्यांनी कमी होईल असं वाटतं तुम्हाला? किती का? आता हे पाहते कसं आहे की लॉकडाऊन घोषित करणं, अंशतः लॉकडाऊन घोषित करणं, बेसिकली कोरोनाचं जे बिहेवियर आहे, म्हणजे कोरोनाला जर हरवायचं असेल तर सगळ्यांनी आता हे आपण जे असं उभं राहिलो व्हेरी डिफिकल्ट, ह्याला थोडंसं दूर जर केलं आपण आणि काही गोष्टी रेस्ट्रिक्ट केल्या. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मास्क जर सारखा वापरला तर मी ऑगस्टपासून याच्यामध्ये काम करतोय, जवळजवळ जाऊन काम करतोय, मास्क जर चांगला वापरला, हात धुतले, गरम पाण्याच्या गुळण्या केल्या, हे प्रकार सांगायला एकदम असे गावठीच वाटतात, तुम्ही फार महत्त्वाचे श्वास घेणे हे जर चांगलं केलं, फूड हॅबिट चांगलं ठेवणं, अवांतर सवयी टाळणे, तर हे कोरोनापासून दूर राहण्याचे लक्षण आहे. अनुभवाने सांगतो की आमच्यापैकी आता सगळेच जण आम्ही काही माझ्या पूर्वी असतील माझ्यापासून पूर्वी आहेत, एस पी मॅडम माझ्या आधीपासून काम करतात, परंतु हे सगळं करताना हे जर सगळं व्यवस्थित पाळलं, कोविड प्रोटोकॉल जर पाळा, अप्रोप्रिएट बिहेवियर कोविडचं, नक्की याच्यापासून लांब राहता येतं. तुम्ही बघा हा सर्दीचाच आजार आहे, सर्दीचं म्हणजे काम त्याला अग्रेवेटेड व्हर्जन आहे, हे काही फार वेगळा आजार नाही. आणि मग आता ते अग्रेवेटेड व्हर्जनला तुम्ही बघा कोमॉर्बिडिटीची जोड लागली, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचा आजार आहे, अजून काय आहे, तर त्याला ते लवकर पकडतं. आणि जर चांगला माणूस खट्टाखट्टा असेल, त्याचं बिहेवियर चांगलं असेल, बिहेवियर म्हणजे व्यवस्थित असेल, नक्कीच फरक पडेल त्याला. तर एक अकोला आणि औरंगाबाद, तर अकोला आणि औरंगाबाद या ठिकाणी जे आहे नंबर ऑफ टेस्टिंग जे वाढत आहे, नंबर ऑफ टेस्टिंग त्यामुळे जे आहे कोरोनाचे जे पेशंटची संख्या सुद्धा वाढत आहे. आता औरंगाबादला जे आहे आपण अंशतः लॉकडाऊनची निर्णय घेतलेला आहे, परंतु अकोलामध्ये जे असा काही निर्णय झालेला आहे, प्रत्येक शहरात डायनॅमिक्स वेगळं असते, प्रत्येक शहराची भौगोलिक परिस्थिती वेगळी, तिथं सोशल फॅब्रिक वेगळं, सोशल फॅब्रिक म्हणजे सामाजिक स्थिती वेगळी, व्यवसायाची स्थिती वेगळी. माझा जिल्हा हा इंडस्ट्रीचा जिल्हा, त्याच्यामध्ये लोकांची मुवमेंट वेगळ्या वेळेस होते, इंडस्ट्रीसाठी लोक वेगळ्या वेळेस उठतात, हॉटेलचे व्यवसाय वेगळ्या वेळेस चालतात, त्याच्यामुळे प्रत्येक शहर कंपेअर होऊ शकत नाही, तिथं झालं म्हणून इथं होतं. त्याच्यामुळं हा जो निर्णय घेतला जे काही निर्णय आपण त्या निर्णयाला सपोर्ट करा आणि लसीकरणाची काही गती वाढवणार आहात का सर? लसीकरण जे आहे ते चालू झालेलं होतं, त्याच्यावर काही परिणाम होईल का? आणि लसीकरणाची गती वाढवणार आहेत का तुम्ही आता? ऑलरेडी लसीकरणावर आता तुम्ही लसीकरणाचा त्यांनी काय म्हणून त्याला कॅम्पसच वाढवून टाकलाय, त्याचा स्कोप वाढवलाय. आता 60 वर्षाच्या सगळ्यालाच देणार आहेत आपण, 45 ते 50 आपण त्याच्या कोमॉर्बिडिटीचा असं तर त्याला देणार, म्हणजे आता तो वाढवलंय ना आपण. आणि त्याच्यामुळे लसीकरणामध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंटने त्याचं धोरण फिक्स केलेलं आहे, प्लस आपण आता खाजगी लसीकरण अलाव केलं, रात्रीचा कर्फ्यू चालू आहे, तो तसा सुरू राहणार आहे की तो बंद करणार? शेअर हो जातो. सर तुम्ही टायमिंग टायमिंग सकाळी 9 पासून बंद राहणार, शनिवारी रविवारी बंद राहणार, सकाळी 6 ते रात्री 9 ओपन राहणार, खुला राहणार. बाकीचे सर्व व्यवहार सुरू राहतील ना सर, सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत? सिद्धी साहेब रात में जब 11 बजे के बाद कर्फ्यू लग रहा है तो बड़ी बुरी तरह मारा जा रहा है. कल अपने नेहरू भवन के पीछे आपने शायद क्लिप देखा होंगे, शायद बहुत लोग गिर गए साहब, उसके इतना मार रहे साहब, उसके बारे में मेरे पास कोई भी शिकायत नहीं आई, अगर कहीं पर ऐसा कोई है तो मेरे पास शिकायत करें, मैं कार्रवाई करूंगा. आप कार्रवाई करो केसेस करो, लेकिन करके नागरिक को ऐसा मैंने कहा, मेरे पास ऐसी कोई भी शिकायत नहीं आई है, अगर किसी पे लगातार हुआ है लोग टकरा करते हैं ना.
सर हिंदी में सर सर एक हिंदी में सर हिंदी बैठ जाओ।